जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तरमले आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो आहे। महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण GR जाहीर झालेला आहे। यामध्ये आपण पाहाल तर सौर कृषी पंप योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर पॉईंट टू पॉईंट जे काही कन्सेप्ट आहेत ते आपण क्लिअर करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत। असेच नवनवीन GR पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण ते पाहू शकाल। तर मित्रांनो, कशा प्रकारची माहिती आहे, किती इकडे निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि कोणाला याचा लाभ होणार आहे, जी काही तरतूद आहे ती आपण इकडे समजून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला इकडे पाहायला मिळते कुसुम योजनेअंतर्गत महाऊर्जाला सर्वसाधारण घटकाच्या सौर कृषी पंपांच्या लाभार्थ्यांसाठी सन 2022-23 अनुदान वितरित करण्याबाबतचा GR आपल्या समोर आहे। दिनांक 16 नोव्हेंबर रोजी हा GR जाहीर झालेला आहे। तर कशा प्रकारची तरतूद आहे आपल्याला इकडे समजणार आहे। थोडक्यात प्रस्तावनेतील जे काही मेन पॉईंट आहेत ते आपण कवर करूयात। जसे की ते आपण पाहाल, कुसुम टप्पा 2 अंतर्गत 47,997 लाभार्थ्यांनी लाभार्थी हिस्सा भरलेला असून त्यामधील अस्थापित 29,810 पंपांपैकी सर्वसाधारण वर्गवारी आपल्याला इकडे पाहायला मिळते, किंवा जी काही इतर जे वर्गवारी आहे ती आपल्या समोर आहे। आपण व्हिडिओ स्टॉप करून वाचून घेऊ शकता, जेणेकरून आपले डाऊट्स इथे क्लिअर होतील। तर यापैकी सर्वसाधारण प्रवर्गाचा इकडे निधी मंजूर करण्यात आलेला आहे। ठीक आहे, आता थोड्याच वेळात आपण शासन निर्णय पाहणार आहोत आणि त्यात किती इकडे निधी मंजूर झालेला आहे ते देखील इकडे पाहणार आहोत। तर इथे शासन निर्णय पाहायला मिळतो, यामध्ये आपण पाहाल तर अस्थापित होणाऱ्या सौर कृषी पंपामध्ये आपण पाहाल तर 10% शासन हिस्सा म्हणजेच 15,27,54,000 एवढा निधी महाराष्ट्र शासनाने इकडे मंजूर केलेला आहे। ठीक आहे, आणि हा निधी इथे महाऊर्जाला उपलब्ध करून देण्यात येत आहे। तर पॉईंट टू पॉईंट अपडेट्स आपण इकडे कवर केलेली, शासन निर्णयातील तरतूद समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, इतर जे बांधव आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा हा नवीन GR समजेल आणि तेसुद्धा संपूर्ण माहितीचा लाभ घेऊ शकतील। ठीक आहे, पुढील व्हिडिओमध्ये नवीन GR सह नक्की भेटूया। जय हिंद।